महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलच्या जर्मनी अभ्यास दौरा केलेल्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी जर्मनी येथे आलेले अनुभव सांगत शाश्वत विकासाच्या उपक्रमांवर संवाद साधला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपल्या पहिल्या कर्जरोख्याद्वारे यशस्वीरित्या 200 कोटी रुपये मिळवले आहेत. या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून 315 कोटी रुपयांच्या बोलीसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत मुळा नदीच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याची महापालिकेची योजना आहे. चालू आर्थिक वर्षातील देशातील महानगरपालिकेमार्फत काढण्यात येणारे हे पहिलेच कर्जरोखी आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने पीसीएमसीच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभाग आणि सेंच्युरी प्रायव्हेट लिमिटेड MIDC भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या समोरील महापालिकेच्या बागेत वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात एकूण 1000 झाडे लावण्याचे नियोजन आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी PCMC च्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी आढावा घेण्यासाठी माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री शेखर सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रधानमंत्री आवास योजना, बोराडेवाडी तसेच वेस्ट एनर्जी प्रकल्प मोशी येथील प्रकल्पांना भेटी देऊन आढावा घेतला. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सुंदरम बुक्स यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माननीय सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री किरणराज यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. PCMC च्या इलेक्ट्रिकल व्हेकल सेल आणि RMI च्या सहाय्याने पिंपरी चिंचवड सिटी इलेक्ट्रिकल व्हेकल रेडीनेस आराखडा तयार करण्यात आला आहे. माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषण मुक्त शहराच्या दृष्टीने ई वाहन मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 25 जुलै 2023 रोजी ग क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत डेंग्यू आळी सर्वेक्षण मोहिमेनुसार वॉर्ड क्रमांक 23 मध्ये भंगार दुकाने यांना नोटीस देऊन दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पिंपळे गुरव दापोडी रस्त्यावरील खड्डे तसेच मुस्लिम दफनभूमीसमोरील पुलाजवळ इंटरलॉक ब्लॉक आणि काँक्रिटीकरण करून दुरुस्ती करण्यात आली. तसेच नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात राबवण्यात येणारे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे मूल्यांकन करणारा सन 2022-23 पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे झालेल्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनेबाबत आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत डेंग्यू नियंत्रण मोहीम आणि उपाययोजनेची माहिती त्यांनी घेतली. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधितांना दिल्या. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली असून हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून दक्षता घ्यावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2023-24 मुख्याध्यापक, कोच, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, आयोजन व नियोजन सहविचार सभा दिनांक 25 जुलै 2023 रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धेत 93 खेळ घेण्यात येणार असून 2004 पासून पिंपरी चिंचवड जिल्हास्तरीय स्वतंत्र गटात स्पर्धा याविषयी माहिती दिली. सदर स्पर्धांचे प्रश्नांची उत्तरे, शंका निरसन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, स्मार्ट सिटी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चला गाऊया देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी ऑनलाईन देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या ग्रुपच्या गायनाचे व्हिडिओ अपलोड करून आणि पारितोषिक जिंकण्यासाठी आजच PCMC स्मार्ट सारथी ऍपवर नोंदणी करून व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभाग आणि वृक्ष संवर्धन विभाग आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 रोजी 75 ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आपल्या भागातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा टाइम टेबल जाणून घेण्यासाठी आजच पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप डाउनलोड करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना व क्लिनिक पॅथॉलॉजी लॅब यांना कळवण्यात येते की कीटकजन्य आणि जलजन्य आजाराचा रुग्ण आढळून आल्यास किंवा दाखल झाल्यास त्याची परिपूर्ण माहिती त्वरित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागास कळवण्याची जाहीर सूचना देण्यात येत आहे.